नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन्नातील विविधता या पाठाच्या मागच्या भागात आपण भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात विविध अन्नपदार्थ कसे आढळतात याची माहिती पाहिली. त्याचप्रमाणे एकाच अन्न घटकाचा वापर करून वेगवेगळे अन्नपदार्थ कसे बनवले जातात हेही आपण मागील पाठात पाहिले. आजच्या या पाठात आपण अन्नधान्ये, फळे व भाज्यांची ऋतूनुसार उपलब्धता कशी होते, त्याचप्रमाणे महाराष्ट्र व शेजारील राज्यातील विविध अन्नपदार्थ कोणकोणते आहेत याची माहिती मिळवणार आहोत. त्याआधी आपल्याला करून पहा हे एक सदर दिलेलं आहे ते पाहूया. तुमच्या परिसरातील फळे विकणाऱ्यांची भेट घ्या. दुकानात विक्रीला ठेवण्यात आलेल्या फळांची नावे तुमच्या वहीत नोंदवा. खालील मुद्द्यांच्या आधारे त्यांच्याशी चर्चा करा. काय चर्चा करायची आहे तर त्यांना विचारायचं आहे कोणती फळे वर्षभर विक्रीसाठी असतात या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून मिळवायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पावसाळ्यात न मिळणारी फळे कोणती. नंतर तिसरा प्रश्न आहे उन्हाळ्यामध्ये कोणती फळे विक्रीसाठी असतात. चौथा प्रश्न त्यांना विचारायचा आहे कोणत्या ऋतूत फळे मुबलक प्रमाणात मिळतात. पाचवा प्रश्न आहे कोणत्या ऋतूत फळांची उपलब्धता कमी असते. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही फळ विक्रेत्यांशी चर्चा करून मिळवायची आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. फळांची उपलब्धता ऋतूनुसार कमी जास्त होते. ऋतूनुसार त्यामध्येही विविधता आढळते. म्हणजे फळांची उपलब्धता ही ऋतुमानानुसार वेगवेगळी असते. प्रत्येक ऋतूत वेगवेगळे फळं येत असतात. आता त्यापुढचं सदर आहे जरा डोके चालवा. काय करायचं आहे तर चित्रातील फळे पहा. पुढीलप्रमाणे वहीमध्ये तक्ता तयार करा. कोणत्या ऋतूत कोणती पिके येतात याची नोंद करा. या ठिकाणी चित्र दिले आहेत ते चित्र पाहायचे आहेत. त्यानंतर खाली जो तक्ता दिलेला आहे त्या तीन ऋतूंची नाव लिहिले उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. या फळांचे नावं आपल्याला ऋतूनुसार वर्गीकरण करायचे आहेत. काय करायचं आहे तर उन्हाळ्यात येणारं फळ कोणतं आहे तुमच्या लक्षात येईल. समजा आपण उदाहरण दाखल घेऊया. टरबूज आपल्याला नेहमी उन्हाळ्यात आलेलं दिसते म्हणून या ठिकाणी तक्त्यामध्ये लिहायचं आहे टरबूज. त्यानंतर या ठिकाणी स्ट्रॉबेरीचे चित्र दिसत आहे. स्ट्रॉबेरीचं उत्पन्न साधारण कोणत्या ऋतूत येतं. बरोबर, हिवाळा. म्हणून स्ट्रॉबेरीचं नाव हिवाळा या ऋतूच्या खाली लिहायचं आहे. अशा पद्धतीने या सर्व फळांची नावे तिन्ही ऋतूंमध्ये वर्गीकरण करायची आहेत. हा तक्ता तुम्ही वहीत आखून घ्यायचा आहे आणि मग या फळांची नावं त्यात लिहायची आहे. त्या पुढची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे चित्रामध्ये नसणारे पण तुम्हाला माहीत असणारे फळे देखील ऋतूनुसार तक्त्यात लिहा. समजा या चित्रात काही फळांची चित्र दिसत नाही परंतु ती तुम्हाला माहीत आहेत आणि ते ऋतूनुसार त्यांची नावंसुद्धा यामध्ये सम्मिलित करायचे. उदाहरणार्थ आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त सीताफळ येत असतात. सीताफळाचं चित्र या ठिकाणी नाही मग तरीसुद्धा आपल्याला माहीत आहे म्हणून नाव लिहायचं आहे पावसाळ्याच्या खाली सीताफळ. अशा पद्धतीने तुम्ही हा तक्ता पूर्ण करायचा आहे. या तक्त्याखाली अजून रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि तक्त्यामध्ये जास्तीत जास्त फळांची नावं सम्मिलित करायची आहेत. त्यापुढचं सदर पाहूया काय करावे बरे. इरफान आणि सुप्रियाला बाजारामध्ये बटाटे खूप स्वस्त मिळाले आहेत. त्यांना बटाट्याची भाजी खाण्याचा कंटाळा आलाय. तुम्ही त्यांना बटाट्यापासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ सुचवा. आपण जे शिकलो की एखाद्या अन्नपदार्थापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. समजा इरफान आणि सुप्रिया आहे त्यांना बटाटे खूप स्वस्त मिळत आहेत आणि आता बटाट्या खाण्याचा त्यांना कंटाळा आलाय. मग बटाट्यापासून वेगवेगळे कोणते पदार्थ बनवायचे हे त्यांना आपल्याला सुचवायचं आहे. तर काय सुचवू शकतो आपण. चकल्या. बरोबर, बटाट्यापासून चकल्या बनवल्या जातात. त्याचप्रमाणे बटाट्यापासून आपण वेफर्स बनवतो. जर बटाट्याची भाजी गोड लागत नसेल मात्र आपण बटाटेवडे चांगले चवीचवीने खातो म्हणून बटाट्यापासून बटाटेवडे बनवता येतील. त्याचप्रमाणे समोसा. बटाट्यांपासून काय बनवता येईल, समोसा. असे अनेक पदार्थ बटाट्यापासून बनवता येतील. तुम्ही अजून या नावांमध्ये इतर पदार्थ सुचवा. पुढचं सदर आहे सांगा पाहू. सांगा पाहू या सदरामध्ये महाराष्ट्र राज्याचा एक नकाशा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी काही पदार्थांची नावं लिहिलेली आहेत. खाली दिलेल्या नकाशात महाराष्ट्र व शेजारील राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ दिलेले आहेत. नकाशाचे निरीक्षण करा व पुढील कृती करा. काय कृती करायची आहे. खालीलप्रमाणे तक्ता तयार करा. असा तक्ता वहीमध्ये तयार करायचा आहे. त्यानंतर जिल्हा, राज्य व पदार्थांची यादी करा.
हे पदार्थ कोणत्या धान्यापासून फळापासून भाजीपासून बनवले आहेत त्याची माहिती घ्या, त्याची नोंद तिसऱ्या सारणीत करा। उदाहरणार्थ आपण घेऊन पाहूया, आपण नाशिकचं उदाहरण घेऊया। या ठिकाणी लिहिले आहे मांडे, नाशिकचे मांडे। समजा आपण जिल्हा लिहिला नाशिक, नाशिक, नाशिकमध्ये कोणते पदार्थ बनवले जातात तर मांडे। मग या पदार्थाच्या ठिकाणी लिहायचं मांडे। त्यानंतर मांडे बनवण्यासाठी कोणते पदार्थ वापरले जातात तर आपल्याला माहिती आहे गहू आणि हरभऱ्याची डाळ। म्हणून वापरलेले अन्न घटकमध्ये लिहायचं आहे गहू आणि हरभरा। त्याचप्रमाणे दुसरा जिल्हा एखादा बघूया। उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघूया नागपूर, जिल्हा राज्य यामध्ये लिहूया नागपूर। नागपूरमध्ये कोणता पदार्थ दाखवला आहे? संत्रा बर्फी। मग या ठिकाणी पदार्थमध्ये लिहायचं आहे संत्रा बर्फी। त्यासाठी वापरलेले अन्न घटक कोणते? संत्रे। ही माहिती आपण आपल्या महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांची पाहिली। नमुना दाखल म्हणून महाराष्ट्रातील नाशिक आणि नागपूर हे दोन जिल्हे आपण पाहिले, त्यात बनवले जाणारे पदार्थ कोणते ते पाहिले, त्याचप्रमाणे त्यात वापरल्या जाणारे अन्न घटक कोणते हे पाहिले। अशाच पद्धतीने तक्ता तयार करून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांची नावे लिहा आणि त्यापुढे त्या जिल्ह्यांमध्ये बनवले जाणारे पदार्थ, त्यासाठी वापरले जाणारे अन्न घटक कोणते, या सर्वांची माहिती तुम्ही वहीत लिहून काढायची आहे। ही झाली महाराष्ट्रातील जिल्ह्यांची माहिती। पण महाराष्ट्राच्या शेजारी जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये कोणकोणते पदार्थ बनवले जातात याची माहिती घेऊया। बघा, या ठिकाणी गुजरात राज्य दिसत आहे। ढोकळा ढेपला हा पदार्थ बनवला जातो आहे। म्हणून आपण या तक्त्यामध्ये लिहिताना आपण गुजरात नमुना दाखल म्हणून घेऊया। गुजरात, गुजरातमध्ये बनवला जाणारा पदार्थ कोणता? ढोकळा ठेपला। म्हणून पदार्थ या कॉलममध्ये लिहायचं आहे ढोकळा ठेपला। आणि वापरलेले अन्न घटक कोणते? ढोकळा बनवण्यासाठी काय वापरतात? तर हरभऱ्याची डाळ वापरतात। म्हणून या ठिकाणी लिहायचं आहे हरभरा। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा एक शेजारी राज्य म्हणजे कर्नाटक। कर्नाटकमध्ये या ठिकाणी पहा काय बनवतात? इडली डोसा। मग आपण या तक्त्यात लिहिताना राज्य लिहूया कर्नाटक। कर्नाटकात कोणता पदार्थ बनवला जातो? तर इडली डोसा। आणि त्यासाठी वापरलेले अन्न घटक कोणते? तर आपल्याला माहीत आहे इडली बनवण्यासाठी तांदूळ वापरतात, त्याचप्रमाणे उडदाची डाळ वापरतात। म्हणून वापरलेला अन्न घटक म्हणून त्या ठिकाणी तांदूळ आणि उडीद असे लिहूया। त्याचप्रमाणे या ठिकाणी कर्नाटकमध्ये म्हैसूर पाकसुद्धा बनवलेलं दाखवलं आहे। म्हणजे एखाद्या राज्यात दोन दोन पदार्थसुद्धा येऊ शकतात। अशा पद्धतीने तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांची माहिती अशा प्रकारच्या तक्त्यात लिहून काढायची आहे। त्यानंतर पुढे दिले आहे कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकांचा उपयोग त्या प्रदेशातील विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो। उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणावर होते। या भागात ज्वारीपासून हुरडा, लाह्या, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे इत्यादी पदार्थ बनवले जातात। कोकणात किंवा समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशात तांदूळ, नारळ व खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो। महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ व मोहरी इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात। मृदा व हवामानानुसार पिकांमध्ये हा बदल होतो हे लक्षात घ्या। या बदलानुसार प्रदेशातील लोकांचा आहार ठरतो। म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी असलेले मृदा आणि हवामान यानुसार त्या ठिकाणी कोणते पीक येते त्यानुसार लोकांचा आहार हा ठरत असतो। त्यानंतर पुढचं सदर दिलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला? पूर्वी ठराविक ऋतूत मिळणारी काही फळे व भाज्या आता वर्षभर मिळू लागल्या आहेत, याची काही कारणे आहेत। कोणती? तर बघा, आपल्याकडे वर्षभर पाण्याची उपलब्धता असते, त्यामुळे कोणत्याही ऋतूत फळांचे उत्पादन घेता येते। त्याचप्रमाणे सुधारित बियाण्यांची उपलब्धता झाल्यामुळे आपल्याकडे वेगवेगळ्या फळांची लागवड करता येते। त्याचप्रमाणे जगाच्या वेगवेगळ्या भागातून येणारी फळे व भाज्या आपल्याकडे बाजारात वेगवेगळ्या जगातून आणि भागातून आपल्याकडे फळे येत असतात, त्यामुळे कोणत्याही ऋतूत आणि केव्हाही फळे मिळतात। उदाहरणार्थ ड्रॅगन फ्रूट जे परदेशातील फळ आहे ते सुद्धा आपल्याकडे आता उपलब्ध होते। त्याचप्रमाणे जलद वाहतुकीच्या सोयी, वाहतुकीच्या सोयी जलद झाल्यामुळे काय होतं की वेगवेगळ्या प्रदेशातील फळं आपल्याकडे बाजारात उपलब्ध होतात।
त्यानंतर पुढचे सदर आहे जरा डोके चालवा. समजा तुम्हाला ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ व मका या धान्यापासून तयार केलेले पदार्थ खायला मिळणार नाहीत असे समजा, मग तुम्हाला कोणते पदार्थ खावे लागतील याबद्दल विचार करा आणि त्यांची यादी करा. विचार करा, आपल्याला रोज गहू, ज्वारी, बाजरी यांची गरज पडते. त्यापासून बनवलेली भाकरी हा आपला मुख्य आहार आहे आणि तेच जर मिळालं नाही तर आपण काय खाल याचा विचार करा आणि त्याची यादी बनवा. त्यानंतर पुढचे सदर आहे हे नेहमी लक्षात ठेवा, प्रदेशातील हवामान, मृदा, पाणी आणि आपली गरज यावर कोणती पिके होणार हे ठरते. त्यानुसार आपल्या आहारात कोणते प्रमुख अन्न असणार हे सुद्धा ठरते. आता या पाठात आपण काय शिकलो ते पाहूया. अन्न पदार्थातील विविधता म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या भागांमध्ये अन्नाची विविधता आहे. अन्न पदार्थ वेगवेगळे बनवले जातात. त्याचप्रमाणे प्रदेशानुसार अन्न पदार्थात विविधता आढळते. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे अन्न पदार्थ असतात हे सुद्धा आपण या पाठात शिकलो. त्याचप्रमाणे अन्नधान्ये, फळे व भाज्यांची ऋतूनुसार उपलब्धता होत असते हे सुद्धा आपण या पाठामध्ये शिकलो. त्यानंतर महाराष्ट्र व शेजारील राज्यातील विविध अन्नपदार्थसुद्धा आपण या पाठामध्ये शिकलो. धन्यवाद. आपणसुद्धा अशी चिकित्सक बुद्धी ठेवून आपण यापुढे नेहमी निरीक्षण करायचं आहे की आपल्याकडे येणारे पदार्थ कोणते, फिरायला गेले तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला कोणते अन्नपदार्थ खायला मिळाले या सगळ्यांची माहिती जाणून घ्यायची आहे.